पुणे शहरामधल्या मध्यवर्ती पेठांमध्ये कोरोनानं थैमान घातलंय. रेड झोन असलेल्या या भागामध्ये मध्यवर्ती असलेलं सदानंद नगर मात्र त्या ठिकाणी एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. कोरोनानं वेढा दिलेला असताना या सदानंद नगरमध्ये मात्र एकही कोरोनाचा रुग्ण न आढळण्यास त्या ठिकाणचे माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी हे कारणीभूत ठरले. ते खऱ्या अर्थानं चेंज मेकर ठरलेले आहेत. झोपडपट्टीचा भाग असलेलं हे सदानंद नगर झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवून त्या ठिकाणी 11 मजली इमारत बांधल्यामुळं हे सगळे त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते या नवीन इमारतीमध्ये राहायला गेल्यामुळं सोशल डिस्टन्सिंग पाळता आलं आणि म्हणूनच करोनाच्या वेड्यात असूनही करोनापासून हा परिसर मुक्त राहिला. बघूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. सदानंद नगरची ही टोलेजंग इमारत सर्वांचं लक्ष वेधून घेते कारण कोरोनानं वेढलेल्या रेड झोनच्या भागात इथं मात्र एकही रुग्ण आढळलेला नाहीये. 619 कुटुंब राहत असलेलं हे सदानंद नगर ही 11 मजली इमारत आहे. प्रत्येक घराला म्हणजे फ्लॅटला पुरेशी स्पेस आहे. आता स्वच्छ व नीट नेटक असलेलं हे सदानंद नगर पूर्वी झोपडपट्टीचा परिसर होता. एकदम बकाल घाणीचं साम्राज्य असलेलं सदानंद नगरमध्ये झोपडपट्टीच राहिली असती तर आत्ताच्या कोरोनाच्या साम्राज्यात सोशल डिस्टन्सिंग किंचितही पाळता आलं नसतं. परंतु सदानंद शेट्टी यांच्यामुळं या इथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचं आयुष्य बदललं. सदानंद शेट्टी यांनी चेंज मेकरची भूमिका निभावली. याविषयी न्यूज एजन्सी बोलताना सदानंद शेट्टी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन व कोरोना संदर्भातली आपली भूमिका मांडली. पुणे शहरात जवळजवळ 495 ठिकाणी झोपडपट्टी आहे. यापैकी सदानंद नगर हा एक मोठा मध्यवर्ती भागातील सर्वात मोठा स्लम 619 कुटुंब राहणारा एक स्लम होता. झोपडपट्टी होती मोठी. कोर्टामध्ये लढा देऊन 21 वर्ष लढा देऊन जिंकून या ठिकाणी झोपडपट्टीचं पुनर्वसन त्याच ठिकाणी करून 619 फ्लॅट बांधण्याचं 11 मजली भव्य इमारत रोल मॉडेल इमारत बांधून या ठिकाणी सुखाने आनंदाने सर्व कुटुंब राहण्यात आलेली आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झोपडपट्टीत झालेला आहे. पुण्यात आग लागली तर झोपडपट्टी, पाणी शिरलं झोपडपट्टी आणि कोरोना आला झोपडपट्टी. तरी या झोपडपट्टीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या कोरोनाला रोखण्यासाठी या ठिकाणी पक्की घरं होण्याची फार भविष्यकाळात गरज आहे आणि परिस्थिती पाहता सर्वांनी झोपडपट्टीकडे लक्ष देऊन सर्व विकासकांनी लक्ष देऊन एक एक झोपडपट्टी जरी पुनर्वसन केलं तरी झोपडपट्टीमुक्त शहर होईल. आणि आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही निर्माण नक्कीच होणार नाही. याचंच उदाहरण सदानंद नगर आहे. सदानंद नगरसुद्धा अशा परिस्थितीत जर असतं तर फार मोठं भयानक परिस्थिती कोरोनाचा या ठिकाणी दिसला असतं. पण मी आनंदाने या ठिकाणी सांगतो, अभिमानाने सांगतो की या ठिकाणी पक्की घरं झाल्यामुळं सोशल डिस्टन्सिंग ऑटोमॅटिक तयार झाल्यामुळं घरातच शौचालय असल्यामुळं या ठिकाणी कोरोनाचा एकही केस उपलब्ध झालेला नाही की कोरोना लागण झाला नसताना या ठिकाणी शिस्त निर्माण झाली. आणि सदानंद नगरच्या सर्व बांधवांना मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी शिस्त पाळलं आणि कोरोनाला पळून जाण्याचा सर्वात मोठा मार्ग सदानंद नगरने स्वीकारलेला आहे. या ठिकाणी असंच पक्के घरं पुणे शहरात व्हावी, राज्यात व्हावी, देशात व्हावी यासाठी शासनाने सर्व तो प्रयत्न करावे यासाठी प्रयत्न करून त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचं काम हाती घ्यावं एवढंच माझी विनंती आहे.